हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राज्य मुद्रा असणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। नौदल दिनाच्या निमित्ताने तारकर्लीमध्ये नौदलाची चित्तथरारक प्रात्यक्षिक। पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, राजकोट किल्ल्यावर मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। देशात गॅरंटीचं दुसरं नाव नरेंद्र मोदी, आता घरघर मोदी नाही तर मनमन मोदी। चार राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। 2024 ला फडणवीसच वानखेडेवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। भंडाऱ्याच्या सभेत बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांकडून घेतलं वदौन। युतीमध्ये विसंवाद होईल असं कोणी बोलू नये, संजय शिरसाटांचा बावनकुळेंना सल्ला। तर सीएम पदाबाबत विधानसभेच्या निकालानंतर निर्णय होणार असं वक्तव्य। 2014 ला मोदी लाटेमुळे सेनेची युती तोडली, आता पुन्हा मोदी लाट, गद्दारांचं काय होणार? संजय राऊतांनी शिंदे अजितदादा गटाला डिवचलं। बडबड करणारेच मोदींच्या चरणी लीन होतील, संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। 25 वर्ष ठाकरेंची शिवसेना आमच्याच जीवावर, रोज सकाळी उठून वेड्यासारखं बरळतात, आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका। ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। येत्या 2 महिन्यात राज्यात मोठ्या घडामोडी घडतील, शिंदे पायउतार होतील, भाजपचा मुख्यमंत्री होईल, वैभव नाईकांचा दावा। मंत्रालय परिसरामध्ये सुरेंद्र पवार यांचे भावी खासदार असे उल्लेख असलेले पोस्टर। बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून सुरेंद्र पवार लढण्याच्या चर्चांना उधाण। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं अशक्य, नोंदी असलेल्यांना कुटुंबी प्रमाणपत्राचं वाटप, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। दडू नका नाहीतर आश्वासनांची रेकॉर्डिंग राज्यभर व्हायरल करू, जरांगेंचा इशारा। तर भाजप आमदारांनी मराठ्यांना टार्गेट करायचं ठरवलंय का? फडणवीसांनी आमदारांकडे लक्ष द्यावं, जरांगेंचा सल्ला। राज्य मागासवर्गीय आयोगातील दुसऱ्या सदस्याचा तडकाफडकी राजीनामा, बीएस किल्लारीकरांनंतर लक्ष्मण हाकेंचा राजीनामा। महाराष्ट्रात फक्त ठाकरे पवार आणि महाविकास आघाडीचं मॅजिक चालणार, संजय राऊतांचा दावा। तर उद्धव मॅजिक आता मातोश्रीवर देखील चालत नाही, नितेश राणेंचा टोला। हिंचॉंग चक्रीवादळाचा तामिळनाडूला मोठा फटका, चेन्नईमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे, रस्ते पाण्याखाली, गाड्याही वाहून गेल्या। हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।